पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकाची घोषणा. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक लोकसभेत सादर. विधेयक सादर केल्यानंतर गदारोळ. महिला आरक्षण विधेयक 2029 पासून लागू होईल. विधेयक निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय. प्रियंका चतुर्वेदी यांचा भाजपवर निशाणा. आजपासून नव्या संसद भवनात कामकाज सुरू. जुन्या संसद भवनाला संविधान सदन म्हणून घोषित करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना विनंती. गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य अयोग्य अशी भाषा वापरू नये. पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी हत्तीप्रमाणे चिरडण्याची भूमिका घ्यावी नाहीतर अजित पवार पडळकर म्हणाले. तसेच विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना खोचक सल्ला. बौद्धिक क्षमता नसल्यामुळे भाजपच्या काही नेत्यांकडनं खालच्या पातळीवर टीका. चॉकलेट बॉय अजित पवारांवर बोलल्यानंतरही अजित पवार गटातील नेते गप्प. आश्चर्य. रोहित पवारांची टीका. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक. डुकराच्या गळ्यात गोपीचंद पडळकरांच्या नावाचा फलक लावून आंदोलन. पक्षात फूट नाही असं सांगूनही निवडणूक आयोगानं सुनावणी लावली. जयंत पाटलांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. पक्षात फूट नाही फक्त अध्यक्ष बदलले. अध्यक्ष बदलल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. जयंत पाटलांच्या आरोपांवर भुजबळांची प्रतिक्रिया. नव्या संसद भवनात प्रफुल्ल पटेल यांचा शरद पवारांसोबत फोटो. प्रफुल्ल पटेल आणि पवारांच्या फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण. श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजप शिवसेनेत तणाव. गणपत गायकवाड यांच्या टीकेनंतर शिवसेना आक्रमक. भाजप आमदारांची सायको टेस्ट करण्याची मागणी. नागपुरातील ओबीसी कृती समितीचं आंदोलन मागे. आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ राज्यभर आंदोलन सुरू ठेवणार. बीडीडी चाळीतल्या पोलिसांना मिळणार हक्काचं घर. 21 सप्टेंबरला निघणार पोलिसांच्या घराची लॉटरी. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह. घरगुती बाप्पांसह मोठ्या मंडळांमध्ये प्रतिष्ठापनेला सुरुवात. बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासून मोठ्या मंडळांमध्ये रांगा. मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना. बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासून लांब रांगा. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी 14,000 पोलीस तैनात. पुण्यात ठिकठिकाणी मानाच्या गणपतींचा विराजमान सोहळा पडला पार. प्रसिद्ध मंडळांच्या गणपतीचंही थाटा माटात आगमन. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोहन भागवत यांच्या हस्ते प्रतिष्ठापना. कोकणात पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन. साखरमान्यांच्या उपस्थितीमुळे गावागावांमध्ये वेगळाच उत्साह.